हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू रंजनाज रेसिपी। आणि आज आपण पाहणार आहोत खमंग कुसकुशीत चकली कशी बनवावी, यासाठी लागणार साहित्य पाहणार आहोत। तर गेल्या भागात आपण चकलीचं भाजणी कशी बनवावी हे पाहिलं होतं, तर आता आपण चकली बनवणार आहोत। तर या कपने मी 6 कप पीठ घेतलेलं आहे, तिखट मीठ आणि तीळ, हिंग पावडर घेतलेली आहे, आणि याच कपने मी 1/2 कप तेल घेणार आहे। तर पीठ मी एका प्लेटमध्ये ओतून घेते, कारण काचेचं भांडं फुटण्याची शक्यता असते गरम तेलानं वगैरे म्हणून। तर एक 1/2 कप तेल घेतलेलं आहे, हे मी गरम करून घेणार आहे। तर आता तेल गरम झालेलं आहे, तर मी पिठामध्ये थोडंसं ओतून घेणार आहे, ओतून याच्यामध्ये पीठ थोडंसं मिक्स करणार आहे। तर अशा पद्धतीनं पीठ मिक्स करून घेणार आहे मी। तर दुसरीकडे मी थोडंसं पाणी पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे, पाणी गरम झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण आता हिंग पावडर घालणार आहोत। तर थोडीशी हिंग पावडर घातलेली आहे, 1 चमचा मीठ आणि तिखट आणि तीळ, तर हे सगळं घालून याला आपण एक उकळी देणार आहोत। जर तुम्ही चकलीच्या भाजणीची रेसिपी पाहिली नसेल तर आय बटनवर क्लिक करा, तुम्हाला ती रेसिपी मिळून जाईल, पाहता येईल। तर आता उकळी आलेली आहे, आपण याला पिठामध्ये मिक्स करणार आहोत। तर अशा पद्धतीनं पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे। तर हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत, एकसारखं करून घेणार आहोत, आणि याला आपण 1/2 तास झाकून ठेवणार आहोत। त्यानंतर आपण मळून घेणार आहोत याला। तर 1/2 तासानंतर मी थोडंसं याला मळून घेते। तर याला आपण जेवढं मळू चांगल्यापैकी तर तेवढं चकल्या आपल्या खुसखुशीत चांगल्या होतात। 1-2 मिनटं मळून घेणार आहे मी याला। तर चकलीच्या साच्यामध्ये आपण याला भरणार आहोत, लाकडी साचा इझिली बाजारात अवेलेबल होतो, तर अशा पद्धतीच्या साच्यामध्ये कणिक भरून घेणार आहे मी। आणि पेपरच्या कागदाचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले, जेणेकरून तळताना इझिली तळायला यावं, म्हणजे सोडायला यावं तेलात म्हणून। तर अशा पद्धतीनं मी पेपरवरती चकली पाडून घेणार आहे। तर अशा पद्धतीनं मी सगळे पाडून घेते। तर पुढं आपण पाहूया, आता तेल गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये मी चकली आपण बनवलेली सोडणार आहे। हा गॅस मीडियम ठेवलेला आहे मी, जास्त गरम नाही आणि जास्त हे नाही। तर याला आपण हलवणार नाही आहेत लवकर, कारण लवकर हलवलं तर फुटतील। तर अशाच पद्धतीने मी आणखीन चकल्या बनवून घेते। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। तर अशा पद्धतीने आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत। थँक्यू।